चेकमेट टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत चेकमेट संस्कार दर्शिका, कुसंस्कारांवर सुसंस्कारांची मात। चेकमेट स्मार्ट पुरस्कार खऱ्या अर्थाने स्मार्ट असलेल्यांना दिले जाणारे पुरस्कार। अजित पवार यांना मुख्यमंत्री करा असं गेल्या वर्षी एक नवे दोन सभांमध्ये बोलणारे छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी आपला नूर बदलला असून आता सावध पवित्रा घेत अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना ते दिसत आहेत। पुण्यातील शिवणे भागामध्ये द रॉयल मराठा या हॉटेलच्या उद्घाटनासाठी आले असता आमच्या चेकमेट टाइम्सने त्यांना विचारणा केली, त्यावेळी ते बोलत होते। जनतेच्या मनात आलं ना, जनता येणार आहे बरं का, जनतेचा जर कल फिरला ना तर जनता गोल फिरती आणि वा कशी फिरू शकते। जनता ही जनता आहे, जनता जनार्दन आहे, म्हणून म्हणतो जनतेचा नाश करू नका, म्हणून म्हणतो जनतेचा नाश करू नका। एक एक बोट तुम्हाला महत्वाचं असणार आहे। दादा मुख्यमंत्री होतीन का नाही मी सांगू शकत नाही। जर माझं 18 वय पूर्ण असताना मी आमकाच सांगितलं असतं, कारण मला एका मतदानाचा अधिकार आहे मॅडम। पण मला आज जर मतदानाचा अधिकार नाही तर मी दुसऱ्याच्या मतदानाच्या अधिकारावर बोलू शकत नाही, म्हणून म्हणतो मला मतदानाचा अधिकार नाही, मी कसं म्हणणार ना। हा जर माझं 18 वय पूर्ण झालं ना आमकाच हो प्रश्न विचारा, त्यावेळी तुम्हाला उत्तर देईन। सत्ता कुणाची बी येऊ द्या, सत्तेबद्दल आपलं मत नाही, मुख्यमंत्री कुणी व्हा, पण आमच्या शेतकऱ्याची आमच्या मायबाप जनतेची तुम्ही कामं केलीच पाहिजे आणि कामं करायलाच पाहिजे, कारण आमचं मायबाप तुम्हाला सरकारची टोपी देतं म्हणजे आमचा मायबाप, कारण त्याला अपेक्षा असतात, काहीतरी इच्छा असतात। आज सत्तेवर आले आपली तरी काहीतरी कामं करेन, आपल्याला काहीतरी फायदा होईल। तो स्वतःसाठी काही करत नाही तर त्याच्या घरासाठी दारासाठी करतो आहे। आज काहींच्या मुलींची लग्न आल्यात, काही आल्यात, पैसा नाही, शिक्षणाचा खर्च, म्हणजे विचार करा, म्हणून म्हणतो सत्ता तुमची कुणाची असू द्या, सत्तेविषयी आमचं मत नाही, फक्त कामं केली पाहिजे, कामं करा। आम्हाला सत्ता द्यायला काय लागतंय, शेतकरी भोळाभाव आहे, त्याला बोट द्यायला काहीच लागत नाही, तो बोट बी देतो आणि सगळं करतो। शेतकरीच्या मनात आलं तर काही करू शकतोय। सत्ता जर कुणाची बी असू द्या, सत्तेवर फरक नाही पडत, सरकार बी आपलंच आहे, जनता बी आपलीच आहे, पण जनतेचे प्रश्न सॉल्व्ह करा। या बाबत आपल्याला काय वाटतं व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये। बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। आमच्या अशाच महत्वाच्या बातम्या युट्यूब वर पाहण्यासाठी आमच्या चेकमेटला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। आपल्या विभागातील चेकमेटचे संपादक धनराजजी माने यांचा आज वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त त्यांना अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे शिवमय छावामय अशा हार्दिक अशा शुभेच्छा। तसेच आज चेकमेटचा तिसरा वर्धापन दिन, या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा त्यांच्या कार्याला व चेकमेट परिवाराला हार्दिक अशा शुभेच्छा।